ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी सोमवारी कोविड सेंटरचं उद्घाटन। कोरोना रुग्णांवर उपचारासाठी निपाणी येथून जवळच असलेल्या श्रीपेवाडी रोडवरील जोल्ले शिक्षण संस्थेच्या शाळेत कोविड सेंटर सज्ज झालं आहे। महिला व बाल कल्याण मंत्री सौ शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने उभारलेल्या कोविड सेंटरचं उद्घाटन सोमवारी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे। निपाणी येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली। जोल्ले पब्लिक शाळेमध्ये केंद्रासाठी 40 बेडची व्यवस्था केली आहे। चांगला परिसर इमारत लाभल्याने रुग्ण बरे होण्यास निश्चित परिणाम होईल। अन्य तुलनेत माफक दरात चांगले उपचार मिळतील। गरीब तसेच मोजक्या रुग्णांना विनाशुल्क सेवा या ठिकाणी मिळणार आहे। यासाठी मंत्री सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे। युवा नेते बसवप्रसाद जोल्ले व अन्य वैद्याधिकारी यांनी कोविड सेंटर बद्दल माहिती दिली। या प्रसंगी बसवज्योती यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले, प्राध्यापक कांचन बिरनाळे, डॉक्टर बलराम जाधव, डॉक्टर राजेश बानवांना, डॉक्टर बसवराज करापगोळ, डॉक्टर प्रकाश शहा, डॉक्टर उमेश यरनाळकर, शैलेंद्र पारिक, डॉक्टर अशोक डोनर, विजय मेत्राणी यांच्यासह 13 स्वयंसेवी संघांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, डॉक्टर, नगरसेवक उपस्थित होते। महानकर न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरे। पहिला कमी होणार, सेंटर सुरू झाले म्हटलं की आर्थिक भीती कमी झाली। दुसरं काय होणार आहे की आपल्या ज्या हॉस्पिटल आहेत, रुटीन हॉस्पिटल, यांचं बर्डन कमी होणार आहे। आपल्या डॉक्टरांच्या समोर व्हायरस जाण्याचे चान्सेस कमी होणार आहे। तिसरा बेनिफिट काय, आपले जे गरीब लोक आहेत घरात, निपाणी भागातले, तालुक्यातले, आपल्याला वाटतं आपल्या घरात सगळी सुखसोय आहे, पण जेव्हा पॉझिटिव्ह होतो तर आपल्या मनात विचार येतो, अरे माझ्यामुळे माझ्या आईला तर होणार नाही ना, माझ्या वडिलांना तर होणार नाही ना। मग जेव्हा असे प्रश्न एका घरात येतात तर त्यांचं पूर्ण सामाजिक मानसिक स्थान कमी होतं, ताण पण वाढतो। तर असे गरीब लोकांना हे आयसोलेशन सेंटर खूप महत्त्वाचं राहील, कारण का इथे ज्यांच्या घरी अटॅच टॉयलेट नाही आहे, अटॅच बाथरूम नाही आहे, अशा लोकांना इथे येऊन ते राहू शकतात। मग इथे येऊन राहणे म्हणजे काय, इथे राहणे म्हणजे जे पॉझिटिव्ह आहेत आणि ज्यांना लक्षणं नाही आहेत, ते थोडीफार लक्षणं आहेत जे बरे होऊ शकतात, ते तिसरं ज्यांना थोडंफार ऑक्सिजन सप्लायची गरज लागेल, तो ऑक्सिजन सप्लाय अण्णांनी मला वाटतं 2 दिवसामध्ये सेंट्रल लॉक पाईपलाईन थ्रू आम्ही मागितलेलं थोडंसं त्यांनी जरा मोठं करून पाईपलाईन करून दिलं। तर तसा हा हे 3 पैकी